बाहेर न आल्यावर स्पेसिफिकली आपल्या चेहऱ्यावरती बाहेरचे पोल्युशन आपल्या स्किनवरती जमतं, तर ते क्लीन करण्यासाठी आपण फेस वॉश करावा दिवसातनं 2 ते 3 वेळा तरी. आणि मेकअप काढताना आय प्रेफरेबली यूज बेबी ऑइल. मी सजेस्ट करेन की तुम्ही सुद्धा कुठल्याही कंपनीचं बेबी ऑइल का असेना यूज बेबी ऑइल, आणि ते आपल्या स्किनला, म्हणजे जर का सेन्सिटिव्ह स्किन जरी असली तरी त्यांनी तुम्हाला काही हार्म होत नाही. आपल्या हेअरची काळजी घेण्यासाठी आपण एवढ्या बाहेर फिरत असतो बाईकवरती कारमध्ये, केसांना पण पोल्युशनचा खूप त्रास होतो. सो यू कॅन मेंटेन देम बाय पुटिंग ऑइल ऑन युअर हेअर ॲटलीस्ट ट्वाईस अ वीक. हॅलो नमस्कार, मी पूजा सरा, रात्री मराठी शोबसच्या सलॉन टाइम या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आत्तापर्यंत इथे आपण बरेच गेस्ट बघितलेत. आज जो गेस्ट येणार आहे तो जरा खास आहे, कारण बिग बॉस मराठी 2 घरातून एक मन मिळावू असा आपला माणूस आपल्याला बघायला मिळाला, तो म्हणजे माधव देवचक्के. आज तोच इथे येणार आहे, बघूया डॉक्टर त्याला काय सजेस्ट करतात. पहिले आपण माधवला बोलवूया. प्लीज माधव, वेलकम. हाय पूजा, हाऊ आर यू? आई एम फाईन, हाऊ आर यू? मस्त मस्त, मी खूप छान आहे, तू कशी आहेस? मस्त, मी मस्त. सो आय एम व्हेरी मच एक्सायटेड टुडे. क्यूटी स्किन सोल्युशन्समध्ये आज मी आलेलो आहे आणि या क्लिनिकमध्ये यायला मी खूप एक्सायटेड आहे. मी या क्लिनिकबद्दल भरपूर ऐकलं होतं आणि आज राजश्री मराठीच्या माध्यमातून, राजश्री मराठी शोबीज तुमच्या या शोमध्ये मला इथे तुम्ही इन्व्हाइट केलं, थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि आय एम जस्ट व्हेरी मच एक्सायटेड. पण मला विचारायचं तुला, तुला स्वतःला सॅलॉनमध्ये जायला किती आवडतं आणि काय करायला आवडतं स्किनसाठी? मला क्लिनिकमध्ये जायला, सलूनमध्ये जायला खूप आवडतं. बेसिकली मी माझ्या स्किनची खूप काळजी घेतो अँड आय लव्ह टू पॅम्पर माय सेल्फ ॲज आय सेड. आणि मी क्लीनअप आणि फेशियल करणं जास्त प्रेफर करतो. आणि माझं असं मत आहे की प्रत्येकाने आपल्या स्वतःला पॅम्पर करणं तितकंच गरजेचं आहे आणि सगळ्यांनी आपल्याला स्वतःला खूप पॅम्पर करावं. बिंग अन ॲक्टर तर आपण करायलाच हवं. सो आय एम व्हेरी मच एक्सायटेड टुडे टू पॅम्पर माय सेल्फ इन क्यूटी सोल्युशन्स अँड क्लिनिक. आता बघूया आता तुला डॉक्टर काय सांगणार आहे आणि आपण या ट्रीटमेंटला चालू करूया. एक्सायटेड, व्हेरी मच एक्सायटेड. सो चालू करूया आपण, चला चला. हॅलो डॉक्टर, माझं नाव माधव देवचक्के. नमस्कार, नाईस मीटिंग यू. आणि आज इथे आपण आलो आहोत आणि मी खूप एक्सायटेड आहे, तुम्हाला ते दिसत असेलच. आय जस्ट वॉन्ट टू नो की माझ्या स्किनला अजून काय काय छान काही ट्रीटमेंट करायची गरज आहे का, कारण की नुकतंच मी माझ्या फिल्मचं शूटिंग कम्प्लीट केलेलं आहे आणि खूप हेक्टिक शेड्यूल होतं. मला तुम्हाला इथे स्पॉट्स दिसत आहेत थोडे, तर आय विल जस्ट टेक अ लुक ॲट. या या या, शुअर शुअर, चालेल. या या, पिगमेंट आहे थोडी डीप आहे त्याच्यात, तर मग आपण ती एक लेझर किक पीलनी शॉर्ट्स देऊन स्पॉट्सवर तेवढं ते करू शकतो क्लीन. ग्रेट. त्याशिवाय विल गो फॉर युअर क्लीनर टू गिव्ह यू अ नाईस रिलॅक्स्ड पॅम्परिंग. थँक यू. आणि मग डबल चिन जी आहे ती पण आपण थोडीशी आहे ना तुम्हाला, तर वी कॅन ॲड्रेस दॅट ऑल्सो. तर थोडी टायटनिंग करून घेऊया तिकडे. शुभ. ओके, थँक्यू. वेलकम. थँक्यू. आय एम सुपर एक्सायटेड टू पॅम्पर माय सेल्फ, तो लेट्स गो, फॉलो मी.
सो माधवची ट्रीटमेंट झाली आहे, आपण त्याला विचारूया त्याच्या ट्रीटमेंट नंतर त्याला आता कसं वाटतंय. सो माधव कसं वाटतंय, ट्रीटमेंट कशी वाटली? आय एम फिलिंग व्हेरी रिलॅक्स्ड आणि खूप फ्रेश फील करतोय. स्किनचं टेक्स्चर खूप जरा छान झाल्यासारखं वाटतंय, इम्प्रूव्ह झाल्यासारखं वाटतंय. आय एम फिलिंग गुड. सो मला तुला एक विचारलं, ॲज अ ॲक्टर तुम्ही मेकअप खूप करता तुमच्या शूटसाठी, पण जेव्हा तू घरी असतोस किंवा नॉर्मल तू ट्रॅव्हलिंग करतोस तेव्हा तू स्किनवरती काय अप्लाय करतो? बेसिकली माझ्या आईवडिलांची स्किन पण चांगली आहे त्यामुळे तो फायदा झालाच आहे मला. आणि जेव्हा मी घरी असतो तेव्हा मी फारसं काही जास्त स्किनला अप्लाय करत नाही, माझ्या फेसवरती अप्लाय करत नाही. हां, पण बाहेर कुठे असलो म्हणजे समजा गावी गेलो अहमदनगरला किंवा तळेगावला कधी गेलो पुण्या साईडला कधी गेलो तर तिथे थोडा गारवा जास्त असतो, तो बॉडीला मॉइश्चराईज मी करतो, फेसला थोडंसं मॉइश्चरायझर लावतो आणि भरपूर पाणी पितो. आणि जेव्हा घरी मी बाहेरनं आलो की आय मेक अ पॉईंट की दिवसातनं 2 ते 3 वेळा तरी मी फेस वॉश करतो. चांगला फेस वॉश आपल्या स्किनला जो सूट होतो तो सूट होणारा फेस वॉश घेऊन तुम्ही दिवसातनं 2 ते 3 वेळा तरी फेस वॉश करा. बाहेर न आल्यावर स्पेसिफिकली आपल्या चेहऱ्यावरती बाहेरचे पोल्युशन आपल्या स्किनवरती जमतं तर ते क्लीन करण्यासाठी आपण फेस वॉश करावा दिवसातनं 2 ते 3 वेळा तरी. आणि इतर वेळी मी काही फारसं चेहऱ्याला अप्लाय करत नाही, बट वेन आय एम शूटिंग की जर का आपण मेकअप करत असू तर मेकअपच्या आधी स्किनवरती प्रायमर नावाचा एक प्रकार असतो, तो प्रायमर अप्लाय करावा ज्याने मेकअप आपल्या स्किनच्या पोर्समध्ये जास्त जात नाही डीप आणि आपल्या स्किनला हार्म करत नाही. सो आधी नीट चांगला फेस वॉश करून घ्यावा, मग प्रायमर अप्लाय करायचा आणि मग मेकअपला सुरुवात करावी. आणि मेकअप काढताना आय प्रेफरेबली यूज बेबी ऑईल. मी सजेस्ट करेन की तुम्हीसुद्धा कुठल्याही कंपनीचं बेबी ऑईल का असेना यूज बेबी ऑईल. आणि ते आपल्या स्किनला म्हणजे जर का सेन्सिटिव्ह स्किन जरी असली तरी त्यांनी तुम्हाला काही हार्म होत नाही, इट्स गुड फॉर युअर स्किन. आय म्हणजे मी कबूल करतो की काही लोकांचा फेस ऑईली असतो आणि ऑईलनी मेकअप काढल्यानंतर जरा ऑईल फेसवरती 5 ते 10 मिनटं राहू द्यावं, लगेच फेस वॉश करू नये आणि 10 ते 15 मिनटांनंतर आपण आपला फेस वॉश करावा. तुम्हाला जो काही प्रेफरेबल तुमचा फेस वॉश असेल तो तुम्ही यूज करा आणि मेकअप काढून झाल्यानंतर 10 मिनटांनंतरच फेस वॉश करावा. सो दीज आर द टिप्स विच आय विल लव्ह टू गिव टू द ऑडियन्स अँड माय को ॲक्टर्स ऑल्सो, की स्किनची अशी काळजी घेऊ शकतो आपण मेकअप केल्यानंतर, कारण की आम्ही 14-14 तास आमच्या फेसवरती मेकअप ठेवलेला असतो, बऱ्याचदा परत परत टचअप करतो त्यामुळे तो लेअरवरती लेअर जमा झालेले असतात. सो दिस इज व्हॉट आय अप्लाय. माधवकडनं आपल्याला भरपूर आणि खूप चांगल्या टिप्स मिळाल्या आहेत. आय एम शुअर तुम्ही पण त्या अप्लाय कराल स्वतःसाठी. पण मला एकदा झालं आपल्या स्किनशी बाहेरून सगळं जे होत आहे ते एक्सटर्नल, पण इंटरनल खाण्याच्या बाबतीत म्हणशील तर आपण खूप फूडी असतो आजकालचे मंडळी. सो तू किती फूडी आहेस मेन म्हणजे, आणि तू तुझ्या स्किनसाठी हेल्थसाठी डाएट काय फॉलो करतो? डाएट मला डाएट करणं हा माझ्यासाठी एक मोठा टास्क असतो, कारण की डाएट माझ्याकडनं काही होत नाही. तुम्ही मला पाहत असाल आता इतक्या वर्षापासून तुम्ही मला पाहताय की मी डाएट नाही करत स्पेसिफिक. काही जेव्हा शूटिंगसाठी काही प्रोजेक्ट असतं जिथे मला काही फिजिकली काही चेंजेस करायचे आहेत बॉडीमध्ये, बारीक व्हायचं आहे किंवा अजून बल्की व्हायचं आहे, तर माझ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी वेगळ्या असतात. माझं डाएट असतं हाय प्रोटीन डाएटवरती असतो मी जेव्हा मला बारीक व्हायचं असतं, झिरो कार्ब्स. आणि जेव्हा वेट गेन करायचं असतं त्यावेळेला माझ्या डायटिशियननी मला जे काही डाएट दिलेलं असतं ते मी फॉलो करतो. पण नॉर्मल लाईफमध्ये मी डाएट अजिबात फॉलो करत नाही. मी खूप फूडी आहे, मला खायला प्यायला खूप आवडतं, आय लव्ह टू ईट. मला खूप आवडतं खायला, वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला. आय लाईक गुजराती फूड, आय लाईक पंजाबी फूड, अँड आय लव्ह बिर्याणीज, द मुस्लिम स्टाईल बिर्याणीज. सो आय एम व्हेरी मच फूडी. पण स्किनची काळजी घेण्यासाठी आय से की नॉर्मली आपलं तुम्हाला तुमचं डाएट आणि यू हॅव टू कीप युअर स्टमक व्हेरी क्लीन, त्यामुळे डायजेस्टिव्ह काही गोष्टी असतात त्या तुम्ही वापरा, त्या तुम्ही यूज करा, ज्याने तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप चांगली राहील, त्याने तुमच्या स्किनवरती खूप फरक पडतो. आणि केसांसाठी पण मी म्हणेन की फॉर अ गुड हेअर ग्रोथ प्रोटीन इंटेक बॉडीमध्ये गरजेचं आहे, त्यामुळे थोड्याफार मात्रामध्ये रोज बॉडीमध्ये प्रोटीनचा इंटेक झाला पाहिजे. आणि केसांना आय लव्ह टू से की केसांना आठवड्यातनं मी 2 तरी ऑइल अप्लाय करतो, त्यामुळे तुम्हीसुद्धा आपल्या हेअरची काळजी घेण्यासाठी, आपण एवढं बाहेर फिरत असतो बाईकवरती कारमध्ये, केसांना पण पोल्युशनचा खूप त्रास होतो, सो यू कॅन मेंटेन देम बाय पुटिंग ऑइल ऑन युअर हेअर ॲटलीस्ट 2 times a week, जेणेकरून तुमची स्किन आणि तुमचे केसांचं टेक्स्चर पण खूप छान राहील, डँड्रफ होत नाही, स्कॅल्प पण थोडंसं हेल्दी राहतं. So I do these kind of things in my life. सो आपल्याला कळलं आहे माधव स्वतःसाठी काय आणि कशी काळजी घेतो आहे. आय एम शुअर तुम्ही पण ते नक्कीच स्वतःसाठी अप्लाय कराल. तर आपण त्याच्यासोबत आता एक गेम खेळूया, छोटासा रॅपिड फायर टाईप. त्याच्यामुळे मी काही गोष्टी त्याला विचारेल जो त्या स्वतःसाठी वापरतो की नाही आपल्याला समजणार आहे. सो चालू करूया. सो फर्स्ट, मेकअप की नो मेकअप? नो मेकअप अजिबात नाही.
सो शेव की नो शेव? डिपेंड्स, मी काही एखादं काम करत असेल त्याच्यामध्ये शेव चालू आहे किंवा क्लीन शेव चालू आहे. आय प्रिफर टू बी इन क्लीन शेव. डिओ अत्तर की सेंट? सेंट परफ्यूम. वेस्टर्न आउटफिट की ट्रेडिशनल? ट्रेडिशनल ऑलवेज. आय लव्ह टू बी इन ट्रेडिशनल क्लोथ, पण प्रोफेशनमध्ये ह्या असल्यामुळे फंकी किंवा कॅज्युअल्स घालायला पण मी प्रेफर करतो, पण आय लव्ह टू वेअर ट्रेडिशनल क्लोथ. सो जिम की योगा? जिम. हेअर कट की हेअर स्पा? हेअर स्पा फॉर 2 मंथ्स, म्हणजे केस खूप छान वाढतात आणि मग नंतर हेअर कट, परत केस छोटे करून परत वाढवण्यासाठी. हेअर कलर की मेहंदी? मेहंदी. टी की कॉफी? कॉफी ऑलवेज. डाएट फूड की चटपटा फूड? चटपटा फूड. ओके, सो खूप वेगवेगळी उत्तरं आपल्याला मिळाली आहेत, अनएक्सपेक्टेड असतील तुमच्यासाठी पण माझ्यासाठी होती. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि थँक्यू सो मच माधव, तू आमच्यासोबत या सेगमेंटमध्ये आला. थँक्यू 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 सो मच राजश्री मराठी शोबेज, टू हॅव मी हियर, अँड थँक्यू सो मच फॉर द क्युटीज टीम की त्यांनी मला इतकं छान पॅम्पर केलं आणि इतकं छान मला माझ्या स्किनवरती ग्लो आणला. थँक्यू 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 सो मच फॉर हॅव्हिंग मी हियर. God bless. Bye bye. Bye.